नाही, असं आहे की दोन घटना आहे. त्यांचे औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचणाऱ्या लोकांच्या संदर्भात तर आम्ही कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई होणार आहे. त्यांना कुठं पाठीशी घालण्याचं कोणाचा प्रयत्न असं नाही आहे. औरंगजेबाचे फोटो नाचून नाचणाऱ्या लोकांना इथं थारच नाही आहे. प्रसंगी कडक शासन होईल. मोका लावण्याची आवश्यकता असेल तर मोका लावला जाईल. कुठेही त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचा प्रश्न नाही आहे. आता ह्या सगळ्या बाकीच्या ज्या मॉन्युमेंट्स आहेत त्या संदर्भात जे काही शासन स्तरावर जी कार्यवाही करायची तर शासन निर्णयाप्रमाणे कार्य होत राहील. पवार साहेबांना धमकीचे काही फोन येतात, काही ट्विटरवरून धमकी आली तर राज्य सक्षम आहे त्यामध्ये. असं आहे की कोणत्याही सामान्य नागरिकाला अशा प्रकारची धमकी येणं तर त्यामध्ये सरकार माननीय देवेंद्रजींनी त्या संदर्भात ऑलरेडी विधान केलेलंच आहे. मग संजय राऊतांचं मला लोक विचारलं, मी राऊत स्वतःला स्वतःच धमकी देतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्याची काय कृत दखल कोणी घ्यायचं कारण त्याच्यामध्ये नाही. मला वाटत नाही की ते शेवटी अशा ह्या सरकारी संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे ते काही फार त्याचा मी फार असं गांभीर्याने विचार करत नाही. आणि मुद्दा राम शिंदे साहेबांचा आहे, त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे, चर्चा झालेली आहे. उलट त्या पुण्यश्लोक आईला देवींच्या जयंती उत्सवाच्या निमित्त आम्ही सगळेच एकत्र होतो. त्यामुळं जे काही समज गैरसमज दूर झालेले आहेत आता आमच्या दृष्टीने तो विषय संपलेला आहे.